बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाचं 1.7 जे आपलं चॅप्टर सुरू आहे, व्हाय वे ट्रॅव्हल, ओके, इज रिटन बाय सिद्धार्थ अय्यर. तर यांचं जे काय प्रवास वर्णन आहे ते आपण काय करतो आहोत, अभ्यासत आहोत. 1.7 वे व्हाय वे ट्रॅव्हल्स. तर बघा लेखकाचा परिचय आणि दोन पॅसेज हे आपल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. तर आज आपण पेज नंबर 67 पेज नंबर 67 जो काही सेकंड पॅरेग्राफ आहे तिथनं आपण काय करणार आहोत, आज सुरुवात करणार आहोत. तर याच्या अगोदर लेखकाने प्रवास वर्णनाविषयी काही मत असेल की जसं जॉर्ज सांटेयाना यांचं जे मत होतं की ते मत त्यांनी याच्या अगोदर आपल्याला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की प्रवास का करायला पाहिजे आणि प्रवास केल्यानंतर कोणत्या गोष्टी किंवा कोणता पॉझिटिव्हनेस किंवा काय कुठली गोष्ट बघण्याची किंवा आपल्या ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणू, भाव म्हणजे एखादी गोष्ट संवेदना किंवा संवेदनशील अशा गोष्टीतून कसं आपलं जागृत होऊ शकतं याचं वर्णन आपल्याला अगोदर आलेलं आहे. तर बघा, थॉट इट्स फॅशनेबल नाऊ डेज टू ड्रॉ अ डिस्टिंक्शन बिटवीन द टूर अँड द ट्रॅव्हलर. परहॅप्स द रिअल डिस्टिंक्शन लाईज बिटवीन दोज हू लिव्ह देअर अजम्पशन ॲट होम अँड दोज हू डोंट. आणि लेखक म्हणतात की पर्यटक आणि प्रवासी यांच्यात फरक करणे ही आजकालची काय झालेली आहे, आधुनिक पद्धत, ओके. आणि आज काय तर बहुधा खरा फरक हा आपल्या पूर्वकल्पना समजुती, ओके, की घरी सोडून येणारे काही न सोडून येणारे हा असावा जो या गोष्टी मागे सोडून येत नाही आणि काय करतो, तक्रार करतो की येथे काहीच घरातल्यासारखे नाही, ओके. तर अशा पद्धतीनं हे नसतं की अमॉंग दोज हू डोंट टुरिस्ट इज जस्ट समवन हू कंप्लेन्स नथिंग हिअर इन द वे इज ॲट होम. व्हाईल अ ट्रॅव्हलर इज वन हू ग्रॅम्बल्स एव्हरीथिंग हिअर इज द सेम ॲज इट इज इन कॅरिओ आर कुझको आर काठमांडू, इट्स ऑल व्हेरी मच द सेम. आणि ते म्हणतात की तो पर्यटक किंवा इथले सर्व काही ते जे कैरो किंवा कुझको अशा जे काठमांडूमधल्या ते कशा आहेत त्या सारखेच आहेत. आणि अशी ते कुरकुर करत ते प्रवासी काय करतात, म्हणजे सर्व काही बहुधा सारखेच असते परंतु आपल्याला जे उरलेल्या लोकांसाठी किंवा प्रवासामुळे मिळणारे जे काही पराकोटीचे स्वातंत्र्य कोणते तर तो आपल्याला कुठेही दूरपर्यंत नेऊन आणतो, ओके. त्यामुळं ह्या गोष्टी इथं आपल्याला लेखकांनी दिलेल्या आहेत. तर बघा, बट फॉर द रेस्ट ऑफ अस द सोव्हिरजियन फ्रीडम ऑफ ट्रॅव्हलिंग कम्स फ्रॉम द फॅक्ट दॅट इट व्हील्स यू अराउंड अँड टर्न यू अपसाईड डाऊन अँड स्टँड एव्हरीथिंग यू टूक फॉर ग्रँटेड ऑन इट्स हेड. इफ आय डिप्लोमा कॅन फेमसली बी अ पासपोर्ट, ओके. आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळतं कुठूनही दूरपर्यंत नेऊन, म्हणजे किंवा कोणी आपल्याला फिरवत असतं तर आणि आपण आपल्या गृहित धरलेल्या गोष्टीच्या अगदी काय करत असतो, इथं उलट अनुभव देत असतो. जर पदविका किंवा कठोर वास्तवाच्या प्रवासाचा पासपोर्ट की ज्याला आपण समजले तर आपला हा पासपोर्ट हा कसा असतो, सांस्कृतिक सापेक्षतावाद शिकवण्याचा डिप्लोमा आहे असं समजायला काही हरकत नाही. अँड द फर्स्ट लेसन वी लर्न ऑन द रोड वेदर वी लाईक इट ऑर नॉट इज हाऊ प्रिव्हेन्शियल अँड प्रोव्हिन्शियल आर द थिंग्स वी इमॅजिन
टू बी अन इनवर्सल. ओके, तर आपल्याला ज्या काही म्हणजे काही गोष्टी आवडो अगर ना आवडू, परवासाच्या वाटेवर आपण पहिला धडा कोणता शिकतो, तर ज्या गोष्टी सार्वत्रिक सर्वमान आहेत असे आपल्याला वाटत असते त्या प्रत्यक्षात क्षणिक किंवा मर्यादित असतात. ओके, अशा पद्धतीनं आपल्यासोबत लेखकांनी प्रवास वर्णनाचं काय केलेलं आहे, चित्रलेखा रेखाटलेलं आहे. बघा, वी ट्रॅव्हल देन इन पार्ट जस्ट टू सेक अप आवर कम्प्लेन्सीज बाय सीइंग ऑल द मोरल अँड पॉलिटिकल अर्जन्सीज, द लाईफ अँड डेथ डिलेमाज दॅट वी सेल्डम हॅव टू फेस ॲट होम. आणि काही वेळा पर्यटनामुळे आपल्याला ज्या गोष्टीचा घरी क्वचितच सामना करावा लागतो अशा बाह्य जगातल्या नैतिक राजकीय किंवा आत्यंतिक घटना असेल की त्या जीवन मृत्यूचे काय असतात पेच प्रसंग असतात, अशा गोष्टी पाहून आपण काय अल्पसंतुष्टपणाची काय होती आपल्याला जाणीव होती. अँड वी ट्रॅव्हल टू फील इन द गॅप्स लेफ्ट बाय टुमारोज हेडलाईन व्हेन यू ड्राईव्ह डाऊन द स्ट्रीट ऑफ पोर्ट एव प्रिन्स फॉर एक्झाम्पल वेअर देअर इज ऑलमोस्ट नो पेव्हिंग युअर नेशन्स ऑफ द इंटरनेट अँड अ वन वर्ल्ड ऑर्डर ग्रो यूजफुली रिवाइज्ड. आणि आपण काय करत असतो की उद्याच्या किंवा मथुऱ्यामधील रिक्त जागा भरण्यासाठी काय करत असतो, आपण प्रवास करत असतो. आणि प्रत्येक ठिकाणी जसा माणूस म्हणजे मानवता किंवा माणुसकी जगण्याचा आणि त्या ठिकाणाचा जो काही आदर्शवाद असतो त्याच्यापासून आपण म्हणजे वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे काय असतो, प्रवास असतो. ओके, की ट्रॅव्हल इन द बेस्ट वे वी हॅव अ रिस्किंग ऑफ ह्युमॅनिटी ऑफ प्लेसेस अँड सेव्हिंग देम फ्रॉम ॲबस्ट्रॅक्शन अँड आयडियोलॉजी. तर अशा पद्धतीचा जो अनुभव आहे आपल्याला हा इथं लेखकांनी सांगितलेला आहे. आणि अँड इन द प्रोसेस आणि या प्रक्रियेमुळे काय होतं की वी ऑल्सो गेट सेव्ड फ्रॉम ऑबस्ट्रॅक्शन आवर सेव्स, म्हणजे स्वतःही आपण शून्य मनस्क होण्यापासून काय होतो वाचतो. अँड कम टू सी हाऊ मच वी कॅन ब्रिंग टू द प्लेसेस वी व्हिजिट अँड हाऊ मच वी कॅन बिकम अ काइंड ऑफ कॅरियर पिगन अँड अँटी फेडरल एक्सप्रेस इफ यू लाईक इन ट्रान्सपोर्टिंग बॅक अँड फोर्ट व्हॉट एव्हर कल्चर नीड. आणि आपण काय करतो प्रवासाच्या ठिकाणी आपण स्वतःजवळचे काय नेऊ शकतो, सांस्कृतिक दुवा बनवू शकतो किंवा जणू संस्कृती वाहक की जसं त्याला अँटी फेडरल एक्सप्रेस म्हणतात कबुतरासारखे की आपण ते काय करतो बनवू शकतो. ही गोष्ट आपण काय करायची आहे ध्यानात घेण्यासारखी आहे किंवा लक्षात ठेवण्यासारखी आहे. ओके, त्यानंतर बघा आपला पेज नंबर 67 वर च ची माहिती ते आपण बघून झालेली आहे. आता आपण पेज नंबर 68 वर माहिती बघू. फाइंड दॅट आय ऑलवेज टेक मायकेल जॉर्डन्स पोस्टर टू क्योटो अँड ब्रिंग ओव्हन आयकिबना बास्केट बॅक टू कॅलिफोर्निया. आणि ते जे म्हणजे नेहमी मायकेल जॉर्डनचे जे पोस्टर्स असतात ते क्योटो मध्ये घेऊन जातो आणि तिथली जी विणलेली आयके म्हणजे जे काय इकेबाना असेल की ते आपण बास्केट कॅलिफोर्नियामध्ये परत घेऊन येतो हे माझ्या काय झालेलं आहे लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती आपल्याला पेज नंबर 68 वर दिलेली आहे. त्यानंतरचं बघा नेक्स्ट पॅरेग्राफ. बट मोर
significantly, but more significantly, we carry values and beliefs and news to the places we go, and in many parts of the world we become walking video screens and living newspapers. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आपले काय करत असतो, मूल्य आपला जो बिलीफ्स असेल, आपली जी व्हॅल्यू असेल, विश्वास मूल्य आणि बातम्याबरोबर घेऊन आपण जातो आणि जगातल्या अनेक ठिकाणी जणू त्या काय करत असतो, आपण जिवंत वर्तमानपत्रे बनतो. ओके, अशा पद्धतीनं द ऑनली चॅनल्स दॅट कॅन टेक पीपल आउट ऑफ द सेन्सर लिमिट्स ऑफ देअर होमलँड्स इन क्लोज आर इम्पॉरिज प्लेसेस लाईक पगॉन आर लासा आर हवाना वी आर द आईज अँड इयर्स ऑफ द पीपल वी मीट देअर ओनली कॉन्टॅक्ट विथ द वर्ल्ड आउटसाईड अँड व्हेरी ऑफन द क्लोजेस्ट क्वाईट लिटरली. ओके, म्हणजे आपण ज्याद्वारे मध्ये त्या लोकांच्या त्यांच्या जन्मभूमीच्या आपण ते काय करत असतो, जे काही लासा असेल किंवा हवामान सारख्या बंदिस्त गरीब ठिकाणच्या लोकांच्या आपण दृष्टी किंवा श्रवण इंद्रिय काय करतो, आपण बनतो आणि त्यांचा बाहेरील जगाला जोडणारा एकमेव संपर्क काय करत असतो, आपण बनत असतो. ओके, त्यानंतर दे विल एव्हर कम टू मायकल जॅक्सन्स ऑल मायकल जॅक्सन्स आर बिल क्विंटन नॉट द लिस्ट ऑफ द चॅन्सलर चॅलेंजर्स ऑफ ट्रॅव्हल देअर फॉर इज लर्निंग हाऊ टू इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ड्रीम्स विथ ट्रेडनेस. ओके, तर आपलं जे म्हणजे मायकल जॅक्सन किंवा बिल क्विंटलच्या जवळ पोहोचण्याचा आपण काय करत असतो, त्यांच्या सर्वात जवळण्याचा काय असतो, दुवा असतो. म्हणूनच प्रवासातील आव्हानांपैकी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे स्वप्नांची देवघेव, आयात निर्यात हळूवारपणे कशी करावी हे शिकणे होय. तर अशा पद्धतीची प्रवासाविषयीची जी माहिती आहे किंवा प्रवास करत असताना कशा पद्धतीचे अनुभव येतात आणि जे आयर या लेखकाने त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचं प्रवास वर्णन आणि त्यांचे अनुभव ते त्यांनी काय केलेले आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. तर बघा, यानंतरची जी माहिती आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.